આવી પાછું આત્મા સત પહેલી હોવી ઠીક. સત્રાવા દશક સમાસ સાતવા જગજ્જીવન નિરૂપણ. આત્મા म्हणजे आपण. आत्मा या शब्दाचा अगदी सोपा अर्थ काय? आत्मा म्हणजे दुसरं दुसरं काय नाही, आपण स्वतः. सृष्टीचा काय नियम आहे, हे जगजीवन कसं चाललेलं आहे, तर मूळ जे परमात्मा स्वरूप आहे, परमात्मा, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मूळ माया म्हणून जी आहे, मूळ माया परमात्मा असल्याची मूळ माया, त्या मूळ मायेमध्येच प्रकृती आणि पुरुष या दोन गोष्टी आहेत, प्रकृती पुरुष, आणि दोन्हीही त्यांना आदी नाही आणि अंत नाही. आधी अंताशिवाय जसं परमात्मा स्वरूप आधी अंताशिवाय, तसं त्याच्या ठिकाणी असलेली ही मूळ माया म्हणून प्रकृती पुरुष, त्याला आधी अंत नाही आहे, लक्षात घ्या. बरं, प्रकृती म्हणून तुम्हाला काहीतरी भासमान तरी आहे, पण पुरुष म्हणून जो आहे तो आहे नाही सारखाच आहे, इकडे लक्ष द्या. त्यामुळे पुरुषाचा तुम्हाला काही उल्लेखही सापडणार नाही कुठे. जी दिसेल आणि भासेल आणि प्रचितीला येईल ती प्रकृती आहे. त्यामुळे पुरुष म्हणून जे आहे ते प्रकृतीचेच रूप तुम्हाला दिसेल, प्रकृती रूप दिसेल. हा ह्या मूळ मुद्दा लक्षात घ्या. बर, आता आपण बघतोय आत्मा म्हणजे आपण. ह्या आत्म्याला एक जन्मकल्पना समोर आली आणि जन्मकल्पनेमुळे त्याच्या संपर्कामध्ये किंवा संबंध त्याचा जो जडला तो देहाशी जडला, शरीराशी जडला. म्हणजे काय तर प्रकृतीशी जाणलं. सृष्टीचं जे तत्व आहे, पाच तत्वाने बनलेलं, त्याच्याशी संबंध आला आत्म्याचा. आत्मा म्हणजे लक्षात घ्या आपण. मग आत्म्याचा संघ कोणाशी झालाय? शरीराशी झाला, देहाशी झाला, जन्म कल्पनेमुळे, कल्पना. आणि तो आपलं असणं जे आहे आत्मा, आपलं असणं ते विसरून गेलं, कल्पनेमध्ये बांधला गेला. आता आत्म्याचं मूळ असणं काय आहे तर परमात्मा स्वरूप आहे. बघा, आत्म्याचं मूळ असणं काय? परमात्मा. आत्मा परमात्मा दोन नाहीच मुळात, आत्मा परमात्मा एकच. पण देहाचा संघ जडल्यामुळे, शरीराशी संबंध आल्यामुळे, प्रकृतीशी संबंध आल्यामुळे त्याने कल्पना घेतली की मी हा ह्या देहा एवढा आहे, देह म्हणजे मी आहे. नंतर मग देहाचं नाव, ते माझं नाव, ते कुटुंब जिथे आहे त्याचं, बालपणापासून तो जिथे लहान असा मोठं झाला ते कुटुंब, ते गाव, तो देश, तो धर्म, ती भाषा, त्या चालीरीती, ते संस्कार सगळे त्याने आपले म्हणून स्वीकारले आणि तो बद्ध झाला, बांधला गेला. लक्ष घ्या,
समर्थाने सुरुवातीला तिथे उदाहरण फार सुंदर दिलं आहे. पहिली ओवी वाच, पहिली बघा. उदक, उदक म्हणजे पाणी, पाणी मुळामध्ये तीक्ष्ण म्हणजे शुद्ध. मुळामध्ये पाणी शुद्ध तर शुद्धच असतं, पाणी निर्मल. पण ते ज्याच्या सहवासात जाते तसा त्याला रंग येतो. ज्या वेलीमध्ये जाणार पाणी त्या वेलीचं रंग रूप गुणधर्म त्याच्या ठिकाणी येणार. कडू वेल असेल तर कडू रंग, कडू चव येणार. आणखी कुठचा रंग वेगळा येणार, त्याची फुलं वेगळी होणार, फळं वेगळी होणार. बघा नाना प्रकारच्या वनस्पती, पाणी एकच आहे शुद्ध. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये जातो त्याचा तसा तसा रंग त्याला प्राप्त होतो. पाणी मुळात तेच आहे, पण आत्म्याचं वेगळं आहे. ते वेगळे पण काय ते लक्षात घ्या. पाणी वेगळ्या रूपात जातं ते नाहीसं होतं, नष्ट होतं पाणी. त्याचं मूळ रूप नाहीसंच होतं पाण्याचं. जसा रंग येईल, जसा गुण येईल, तसं ते बनत जातं आणि शेवटी पाणी म्हणून काही उरत नाही, ते नष्ट होतं. पण आत्म्याचं तसं नाही. आत्मा मूळ जसा आहे तसाच असतो, तसाच राहतो, तसाच उरतो. विकार तो विकारी दिसतो झालेला, परंतु त्याच्या मूळ स्वरूपावर काहीही बाह्यसंगाचा परिणाम होत नाही. तो जसा असतो तसा असतो. म्हणून हे समजून घेण्यासाठी विवेक पाहिजे. विवेक म्हणजे विचार करा. सद्गुरू काय सांगतात, विचार करा. बाबा ह्या बाहेरच्या कोणत्याही गोष्टीचा तुला संग झाला असं वाटतो, पण तू तसा बनत नाही, तू जसा आहेस तसाच राहतोस. इकडे लक्ष दे. संग झालाय तुला, पण विचार कर, विवेक कर, आणि तू कसा वेगळाच आहेस, कसा अलिप्त आहेस. अलिप्त म्हणजे तुला कसला संग जळलेला नाही, तुला कसला टच झालेलाच नाही. तू घेतोयस तुझ्या बुद्धीने, तुझ्या कल्पनेने हे सगळं मानतोयस. मानतोयस म्हणून तुला ते खरं वाट. तू मानू नकोस. तू जसा आहेस तसा निर्मल शुद्ध बुद्ध भावातीत गुणातीत असा तू आहेसच. जसा आहेस तसा, जसाच्या तसा. हे लक्ष घे. सद्गुरूंची शिकवण तुम्हाला आम्हाला हीच आहे की ह्या अवतीभोवतीच्या दृश्याच्या पसाऱ्याने तू बद्ध झालाय. जशी तू कल्पना घेतोय ती नाहीशी कर. तू मुळात जसा आहे तसा आहेस. इकडे तुझं लक्ष दे. मग हे जगजीवन म्हणून जे आहे ते तू फक्त पाहतो आहेस. ह्याचा आता द्रष्टा तू आहेस, ह्याची साक्ष तू घेतो आहेस. ह्या सर्वापासून तू मूळचाच जसा आहे तसा आत्मस्वरूपामध्ये आत्मा म्हणून आहे तसा आहे. म्हणून काय आहे शेवटी, माणूस कोणताही जशी संगती घेणार तसं त्याचं जीवन घडणार. म्हणून तू त्या बाह्यसृष्टीची संगती घेतलीस तर तसा बद्ध होणार, बांधला जाणार. सर्वापासून अलिप्त असा सद्गुरू आहे, परमात्मा आहे. त्याची भक्ती केलीस, त्याची संगती ठेवलीस, त्याचं भजन केलं, त्याचं स्मरण केलं, तिथे तू संघ घेतलास. जो मूळचा निसंग आहे असा संघ तू घेतलास, म्हणजे भक्तीने स्वतःचं जीवन तू सत्कारणी लावलंस. तर तुला ती संगती दरल्यामुळे तेच मूळचं स्वरूप प्राप्त होणार, सद्गुरू स्वरूप. तेच ह्या सृष्टीचा, ह्या जगाचा, ह्या संसाराचा, ह्या प्रपंचाचा संग तू घेतला आहेस. मग तू कसा बनतोय तसा बनणार आहेस. अशी साधी गोष्ट आहे. म्हणून तुला तू ठरव, तू विचार कर की मला काय श्रेयस्कर आहे, कल्याणकारक मला काय आहे, तर ह्याचा विचार कर. आणि सत्संगती धर, परमात्मसंगती धर,
आणि तसा होतोयच नाही, तसा तू मूळचाच आहेस हे तू लक्षात घे, हे लक्षात घे. कळतं? जय गुरु. राजा आर्या सद्गुणात निसर्गदत्त महाराज की जय. राजा आर्या सद्गुणात सिद्धरामेश्वर महाराज की जय. हा विषय आहे ना तो आहे पुढच्या समासातला विषय आहे. तिथे पण लक्ष घ्या की काय सांगतंय. नाभीपासून म्हणजे शरीराचं मध्य, नाभी, नाभी आहे ना, तिथे स्फुरण होतंय मी आहे, आय ॲम. आणि ते मी आहे हे मूळचं स्फुरण जे आहे ना ते कोणाला होत आहे? आत्म्याला होत आहे. मग आत्म्याला म्हणजेच परमात्म्याला होत आहे, परमात्म्याला कळत आहे मी आहे. बघा बघा, हां लक्ष द्या. तर ते मी आहे असं त्याला वाटतं आहे आणि मग तिथे वर 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 वृत्ती आली. मग ते सृष्टी देह ह्या सगळ्याचा संगताने घेतला आणि तो तसा बनला. ती वृत्ती वर न आणता मुळामध्ये जसं आहे तशीच वृत्ती जर राहिली, म्हणून ध्यान धारणा त्याच्यासाठी. ती वरची म्हणजे बाह्य संगती सोडून मुळामध्ये निर्विकार निसंग असा तो आहे मूळचा आत्मा. त्याने जर तिथेच राहून स्थिर झाला की त्याला संगती परमात्म्याची होते, म्हणजे इतर संग त्याला नाही. मग तिथे मुळातच लक्ष ठेवून राहणं त्याला मेडिटेशन म्हणतात, त्याला ध्यान म्हणतात, त्याला धारणा म्हणतात. तर ते मुळापासून उन्मेष वर येतो आहे आणि सगळं तुला सृष्टीचं चक्र दिसतंय. तर वरचा प्रपंचाचा सगळा व्यवहार सोडून मुळामध्ये जिथे तू निर्विकल्प, निर्विकल्प म्हणजे कल्पनेशिवाय, मी आहे ही कल्पना पण नाही असं तू मूळचं आहे, तिथे तू राहिलास की तू तिथेच परमात्मस्वरूप आहेस जसाच्या तसा असा तू होतो. असंही पुढच्या समासामध्ये म्हणून समाजानी ताबडतो पुढचा समास कसा घेतला. खरं का? जय गुरु. ज्या सद्गुणात सुदत्त महाराज जय. सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज जय.